आपण आता 9वीची गणित पाहतो, 9वीवर आज म्हणजे आता 10वीच्या दृष्टीने बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने 9वीवर आधारित जे काही गणित आहे आपण पाहतोय. 9वीचं जे त्रिसम प्रकरण आहे गणित भाग 2 चं, त्यामध्ये आज आपण काही गणित पाहणार आहोत. पहिलं आणि दुसरं जे प्रकरण आहे त्यावरची गणित आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलेली आहे. तर इथं एक गणित आहे की एका त्रिकोणाच्या कोणांची मापे 5, 6, 7 या प्रमाणात असतील तर सर्व कोणांची मापे काढा. किंवा त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 5, 6, 7 असेल तर त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो 2 गुणांसाठी. मग आपण काय करू शकतो, कोणांची जी मापे आहेत, कोणांच्या त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर, मापांचे गुणोत्तर काय आहे, 5, 6, 7 आहे. ओके, म्हणून आपण काय करू, कोणांची जी मापे आहेत, कोणांची मापे गुणोत्तर 5, 6, 7 आहे तर कोणांची मापे काय करू आपण 5x, 6x व 7x मानू, किंवा 5k, 6k, 7k अशा प्रकारे तुम्ही मानू शकता. आता त्रिकोणाच्या इथं वाक्य राहायचं, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180°. देअरफॉर म्हणून 5x + 6x + 7x = 180°. 5 × 6 = 11, 11 × 7 = 18, म्हणून आपल्याकडे येणार 18x = 180°. म्हणून x = 180/18, कारण 18 गुणिले तिकडे गेले भागिले, आणि म्हणून आपल्याकडे x = 18 × 10 = 180. x = 10 आलं, पण x ची किंमत नको, आपल्याला त्रिकोणाच्या कोणांची मापे काढायची. म्हणून आपण लिहिणार की बाबा त्रिकोणाच्या कोणांची मापे, बरोबर. पहिला कोण किती बाबा 5x, म्हणजे 5 × x ची किंमत किती 10 आहे, 5 × 10 = 50°. दुसरा कोण आहे 6x आणि तिसरा कोण आहे 7x. 6x म्हणजे 6 × 10 = 60° आणि तिसरा 7 × x ची किंमत 10 = 70°. म्हणून आपण लिहिणार की त्रिकोणाच्या कोणांची मापे 50°, 60° व 70° असतील. ओके, यानंतर 18वा प्रश्न, कोण ABC चा ACD हा बाह्य कोण आहे. ओके, इथं लिहायचं ABC चा ACD हा बाह्य कोण आहे, म्हणून कोण ACD बरोबर या बाह्य कोणाचं माप, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे या C चं माप हा कोण सोडला तर हा जो A + B या दोघांच्या बेरजे इतकं असतं. ओके, त्याला दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय म्हणतो, बरोबर. कोण A + कोण B, इथं लिहायचं दूरस्थ दूरचे अंतर कोण प्रमेय. ओके, दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय. आता A + B, A किती 70 आहे, B आहे 40, म्हणून A च्या जागेवर 70, B च्या जागेवर 40, 70 आणि 40 झाले 110° कोण ACB चा माप. ओके, त्यानंतर त्रिकोण PQR मध्ये हा जो गुणधर्म वापरला तोच आहे. त्रिकोण PQR मध्ये P = 70, Q = 65 तर R चे माप काय. इथे लिहायचं की बाबा त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, म्हणून कोण P + Q + R = 180°. P = 70 + Q = 65 आणि अधिक कोण R काढायचा आहे बरोबर 180°. 60 + 70 + 65 झाले 135, बरोबर. 135° अधिक कोण R बरोबर 180°. R चं माप काढायचं आहे, कोण R ला इथंच ठेवा, 180 पण आपल्या जागेवरतीच वजा, 135 मधून सॉरी 180 मधून 135 वजा करावं लागतील, कारण 135 अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, 180तून 135 गेले, म्हणून कोण R = 45. ठीक आहे, अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकरणातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. अजून सुद्धा काही प्रश्न आहेत की आपण थोड्या वेळामध्ये बघू. हे पहा, पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं की त्रिकोणाच्या कोणांची मापे 1°, 1·20° आणि 1·40° आहे तर प्रत्येक कोणाचं माप आपल्याला काढायचं. ओके, समजा कोण ए च माप आपल्याकडं बाबा 1°, कोण बी च माप आपल्याकडं 1·20°
आणि कोण सी बरोबर एक्स वजा 40°. ओके, आपल्याला माहिती आहे बरोबर का गणराज, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. म्हणून एक्स अधिक एक्स वजा 20 अधिक एक्स वजा 40 बरोबर 180°. आता एक्स 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 किती एक्स झाले, 3x वजा 20 आणि वजा 40 वजा 60 बरोबर 180. ओके, आता वजा 60 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 60 कारण आपल्याला एक्स ची किंमत काढायची, म्हणून 3x इथंच ठेवू, 180 आपल्या जागेवर, वजा 60 तिकडे गेले अधिक 60 म्हणून 3x बरोबर 180 आणि 60 किती झाले, 240 झाले. एक्स ची किंमत काढायची, एक्स आपल्या जागेवर, 240 आपल्या जागेवर, 3 गुणिले इकडे आले भागिले 3 म्हणून एक्स बरोबर 3 × 8 = 24 म्हणजे एक्स बरोबर 80. म्हणजे याचा आता दिलेल्या कोणांची मापे काढ, मग कोण ए च माप किती आपल्याकडे आहे, 180° म्हणून लिहिले 180°. एक्स ची किंमत 80 आहे म्हणून 80°. ठीक आहे, कोण बी च जे माप आहे ते किती, एक्स वजा 20 एक्स वजा 20 एक्स ची किंमत 80 वजा 20 किती झाले, 60°. कोण सी च माप किती, एक्स वजा 40 एक्स ची किंमत आपल्याकडे 80 आहे. ओके, आणि वजा 40 80 वजा 40 40°, म्हणजे त्या कोणांची मापे 80°, 60° आणि 40° असते बरोबर. बघा 60 आणि 40 100 आणि 80 180 असली तिघांची बेरीज. आता हा जो प्रश्न आहे पुढील आकृत्यांच्या जोड्यांसाठी कसोट्या वाटा, म्हणजे कुठल्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत ते आपल्याला ठरवायचे. आता दोन त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पीक्यूआर, पण कुठली कसोटी बघा, इथं ही बाजू दिले, ही बाजू दिली आणि ही बाजू, म्हणजे एबी एकरूप पीक्यू बाजू आहे, एसी एकरूप पीआर ही एक बाजूंची जोडी एकरूप आहे, आणि बीसी एकरूप क्यूआर ही पण बाजूंची जोडी एकरूप आहे. तिन्हीकडे बघा ना, बाजू बाजू बाजूंचा संबंध आहे, म्हणून बाजू 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 म्हणजे बा 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 कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहे. आता इथं जर बघितलं त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एस टी यू, इथं कुठले कसोटी असतात, इथं कोण आहे नंतर बाजू आहे आणि नंतर कोण आहे बरोबर, कोण आहे म्हणजे बाजूमध्ये बाजू आहे, सरळ एका लाईनीत बोलत जायचं, कोण बाजू कोण बाजू कोण म्हणजे को बा को, हे दोन त्रिकोण को बा को कसोटीनुसार एकरूप आहे, म्हणजे कसोट्या ओळखायला सुद्धा आपल्याला येऊ शकतो प्रश्न आहे. ओके, हे पहा पुढचं गणित आहे आपल्याकडं, काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 आहे तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. ओके, आता जी मध्यगेची लांबी असते, मध्यगेची लांबी काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी ही नेहमी कर्णाच्या निम्मी असते, ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर 1/2 कर्ण काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत 1/2 कर्ण किती आहे, 15 1/2 म्हणजे 2 × 15 भाग लावायचा, 15 निम्मे किती 7.5 एक हे झालं. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे की या आकृतीमध्ये की बिंदू ए जो आहे तो काय आहे, कोण एक्स वाय झेडच्या कोण दुभाजकावर आहे. ओके, आणि कोण दुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या या ज्या भुजा आहेत त्यांच्यापासून काय असतो, समदूर असतो, सारख्या अंतरावर असतो, म्हणजे ए बिंदू वाय झेड पासून पण सारख्या अंतरावर असणार आहे आणि वाय एक्स पासून पण सारख्या अंतरावर असणार आहे, याला कोण दुभाजकाचे प्रमेय म्हणतात, कोणाच्या कोण दुभाजकाचे प्रमेय, म्हणून आपण काय म्हणणार की म्हणून बाबा इथं लिहायचं आकृतीमध्ये बिंदू ए हा कोण एक्स वाय झेडच्या कोण दुभाजकावर आहे, म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण लिहायचं एक्स ए बरोबर झेड ए बरोबर. ओके, परंतु आपल्याकडे एक्स ए म्हणजेच ए एक्स बरोबर किती दिलं आहे, 2 cm आहे, म्हणून ए झेड पण किती असणार आहे, 2 cm असणार आहे. ठीक आहे,
फक्त त्याचं कारण लिहायचं कोण दुभाजकाचे प्रकार. आता आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी ते लिहत नाही. पुढचा प्रश्न, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, समजा हा जर आपल्याकडे असा त्रिकोण पी क्यू आर असेल, पी क्यू आर मध्ये पी क्यू 10 सेमी दिले, ही पी क्यू दिले 10 सेंटीमीटर, क्यू आर 12 सेंटीमीटर दिले आणि पी आर 8 सेंटीमीटर दिले, तर सर्वात मोठ्या कोणाचे आणि सर्वात लहान कोणाचे माप, म्हणजे सगळ्यात मोठा कोण असेल आणि सर्वात लहान कोण असेल ते ओळखायचं. आता इथे एक गुणधर्म लक्षात ठेवायचा, त्रिकोणामध्ये तो लिहायचा की सर्वात मोठ्या बाजू समोरचा कोण मोठा असतो आणि लहान बाजू समोरचा कोण लहान असतो. आता आपल्याकडे बघा, सर्वात लहान बाजू कोण आहे, सर्वात लहान बाजू पी आर आहे, बरं, 8 सेमी आहे पी आर, म्हणून सर्वात लहान कोण, लहान कोण कोण आला, पी आर जर सर्वात लहान बाजू असेल तर सर्वात लहान बाजू समोरचा जो कोण आहे तो कोण आला, क्यू आला, बरं ना, पी आरच्या समोर कोण आहे, क्यू आहे, म्हणजे त्याचे कोण क्यू. आता सर्वात मोठी बाजू कोण आहे, मोठी बाजू बरोबर क्यू आर, 12 सेमी आहे, म्हणून सर्वात मोठा कोण कोण आला, सर्वात मोठा कोण क्यू आर च्या समोर कोण आहे, पी, ही क्यू आर बाजू, तिच्या समोर कोण आला, पी आला, समोर कोण दिसतोय त्याला लिहायचं बरोबर कोण पी. तर अशा प्रकारे आपण हे ओळखू शकतो. इथं प्रश्न आहे फॅन, त्रिकोण फॅन मध्ये जबरी फॅन, बरं का, एफ ए आणि एन, एफ किती आहे 80, ए किती आहे 40, एन किती असणार, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, 180 मधून 80 40 120 गेले, हा 60 असते. आता आपल्याला काय करायचं, सर्वात, मी डायरेक्ट लिहितो सर्वात मोठी बाजू, बाजू विचारले आणि सर्वात लहान बाजू, गुणधर्म याच्या उलट आहे. सर्वात मोठ्या बाजू समोरचा, मोठ्या कोणासमोरची बाजू मोठी आणि लहान कोणासमोरची बाजू लहान, सर्वात मोठा कोण आहे, एफ, त्याच्या समोर कुठली बाजू झाली, ए एन, सर्वात मोठी बाजू कुठली, ए एन, सर्वात लहान कोण कुठला आहे, ए, त्याच्या समोरची बाजू कुठली, एफ एन, म्हणून सर्वात लहान बाजू काय, एफ एन. अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला या प्रकरणातला, दोन त्रिकोण समरूप आहेत, बघा, त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण एक्स वाय झेड, पहिला एक्स वाय झेड आहे म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एल एम एन, हे दोन त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण आणि संगत बाजू घ्यायचे. आता संगत कोणांचा जर विचार केला, संगत कोण, दोन समरूप त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या जोड्या नेहमी एकरूप असतात. संगत म्हणजे कोण, कोण एक्स जो आहे त्या एक्सला एकरूप कोण असणार आहे, एल असणार आहे, बरोबर, पहिल्याला पहिला, वायला कोण असणार आहे, एम असणार आहे, मधल्याला मधला, ओके, आणि शेवटचा जो झेड आहे त्याला एकरूप कोण असणार आहे, एन असणार आहे, ओके, हे झालं संगत कोण. आता संगत बाजू ज्या आहेत, संगत बाजू एकरूप नसतात, एकरूपच असतील असं नाही, तर त्या प्रमाणात असतात, प्रमाणात म्हणजे एक्स वाय छेद एक्स वायच्या जोडीला इकडं कोण यायला आहे, पहिली दुसरी छेद पहिली दुसरी एल एम, त्याच्यानंतर वाय झेडला कोण आहे, एम एन, वाय झेड भागिले एम एन, आणि तिसरा कोण उरली, तिसरी जोडी एक्स झेड भागिले एल एन, एक्स झेड भागिले एल एन, ही जोडी उरली. समोरूप त्रिकोणाच्या संगत बाजू नेहमी प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. आता इथं पण तसंच काहीतरी, इथं दिलंय त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये, एक्स वाय दिले 4, वाय झेड दिले 6 आणि एक्स झेड दिले 5, आणि हे एक्स वाय झेड आणि पी क्यू आर दोन त्रिकोण समरूप आहे, त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर. तर पी क्यू 8 सेमी असेल तर आपल्याला त्रिकोण पी क्यू आरच्या सगळ्या बाजू करायच्या, मग त्यासाठी दोन त्रिकोण समरूप आहेत तर संगत बाजू असणार प्रमाण, म्हणून लिहिणार एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर बरोबर एक्स वाय छेद पी क्यू
वाय झेड छेद क्यू आर आणि राहिला एक्स झेड छेद पी आर बरोबर एक्स झेड छेद पी आर. इथं लिहायचं समारोप त्रिकोणाच्या संगत बाजू. ओके, आता पुढे किमती ज्या ज्या दिल्या त्या त्या टाकू. एक्स वाय किती दिले 4 छेद पी क्यू, वाय झेड किती दिले 6 छेद क्यू आर आणि पी क्यू जे दिले 8 दिले. पी क्यू 8 दिलेले आहे म्हणून 8 लिहिलं तरी चालेल. पी क्यू 8 आहे, वाय झेड छेद क्यू आर आणि एक्स झेड जे आहे ते दिले 5 भागिले पी आर. आता 4 आणि 8 ला 2 भाग 4 भाग जाऊ शकतो. 4 × 4 = 8 म्हणजे 6 छेद क्यू आर बरोबर 5 छेद पी आर. आपल्याला क्यू आर आणि पी आर काढायचं आहे बरोबर. हे पूर्ण गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, मग आपण काय करू शकतो 1/2 बरोबर 6 क्यू आर आणि 1/2 बरोबर 5 पी आर. आता तिरकस गुणाकार करायचा, क्यू आर गुणिले 1 क्यू आर आणि साईज उणे 12 सेंटीमीटर. तसंच इकडे पी आर गुणिले 1 पी आर आणि 5 × 10 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हा जो तिसरं जे प्रकरण आहे आपल्या आत्ता नववीचं, यातले प्रश्न हे जे आपण पाहिले की जे दहावीला येऊ शकतात 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढची जी काही प्रकरणं आहेत इयत्ता 9वीची ज्यावरती 10वीला प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे काही महत्त्वाचे असतील ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे.